त्या गाड्या सगळ्या तुमच्या खासदार आणि आमदारांसाठी देण्यात गेल्या आहेत. माननीय ताई, हा गेल्या 2 महिन्यात नाही, ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत. ऐकून घ्या. मी पुराव्यासहित सांगतो, नाही तर माझ्यावर हक्कभंग आला. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हाच या सगळ्या गाड्यांची खरेदी झाली, तेव्हाच या गाड्या पोलीस स्टेशनला आणि MT ला देण्यात आल्या, तेव्हाच त्या VIP सिक्युरिटी मध्ये गेल्या. तेव्हाच्या 8 मंत्र्यांना या निर्भया फंडाच्या गाड्याच त्यांच्या सिक्युरिटी मध्ये होत्या. ज्यावेळेस याची बातमी आली, ज्यावेळेस याची बातमी आल्यानंतर मी तात्काळ निर्णय घेतला आणि एकही निर्भया फंडाची गाडी ही VIP सिक्युरिटीत राहणार नाही असा निर्णय आम्ही केला. हा जो VIP सिक्युरिटीला गेलेला मे 2022 चा तो GR मे 2022 चा, त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी आमचं सरकार आलं म्हणून, तुमचे सरकारने केलं असेल, आमचे सरकार कोणाही केलं असेल, चूक आहे, पण आमच्या सरकारने केलेलं नाही, त्यामुळे आमच्या माथी मारू नका.